रात्रीचे 11 वाजलेत, मी ज्वारीला पाणी देण्यासाठी आलेलो आहे, तर पाटानं पाणी चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, रात्रीच्या वेळी पाणी देत असताना आपण एक 3 गोष्टीचं पालन करायचं आहे. ज्या 3 गोष्टीचं मी स्वतः पालन करतो ते तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण टॉर्च जे वापरतो रात्रीच्या वेळी, तर ती टॉर्च आपण हातातली न वापरता आपण डोक्याला अडकवायची टॉर्च वापरायची आहे. फक्त 250 रुपयाला टॉर्च मिळते आणि लांबपर्यंत फुकत जातो. ह्याचा फायदा मित्रांनो असा होतो, ज्यावेळेस आपण दारं बदलतो तर त्यावेळेस खोरं पकडताना आपल्याला चांगल्या पद्धतीनं ग्रीप मिळते, आणि जर आपण हातातली बॅटरी वापरली तर ती बॅटरी दंडात पडून पाण्यात पडून नुकसान होतं. काही लोक मोबाईल वापरतात तर मोबाईल पडूनसुद्धा नुकसान होऊ शकतं. तर ही पहिली गोष्ट पाळायची आहे. त्यानंतर मित्रांनो, पायात आपण अशा पद्धतीचे, हे बघा मी तुम्हाला दाखवतो, अशा पद्धतीचे पॅरागॉन कंपनीचे सेंटरिंगमध्ये जे लोक वापरतात अशा पद्धतीचे बूट वापरायचे आहेत. तर सापापासून वगैरे संरक्षण होऊ शकतं, दंडात गेल्यानंतर आपले पाय ओले होत नाहीत. मित्रांनो, आपल्याजवळ एखादी 4-5 फुटाची काठी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या संरक्षणासाठी त्याचा वापर करता येईल.